A very good morning to my dear students. See, we have been talking about the news analysis. While studying this, on the page number, there are two articles. The article first, the closed shoes not allowed in the examination halls. It has been already discussed. ही न्यूज आर्टिकल अगोदरच आपण पाहिलेलं आहे. आता दुसरं आर्टिकल आपण काय पाहणार आहोत, आज पाहणार आहोत, दॅट इज रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम द फ्रॉम टीम. बघा, रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग म्हणजेच काय, तर रितिका नावाची एक हिरोईन आहे आणि तिला काय करायचं आहे, तिला आता ॲक्टिंगमधून ब्रेक हवा आहे. किंवा पिक्चर ज्यावेळी ती साईन करते, तिला आता कोणताही पिक्चर साईन करायचा नाही, असा हा ब्रेक, म्हणजे तिला तिचं काम थांबवायचं आहे. शी वॉन्ट्स टू स्टॉप हर वर्क. लेट सी, मुंबई सप्टेंबर 9. बघा, इथं तुम्हाला मुंबई तिथलं हा जो इथचं सिनारिओ आहे, द हॉटेल ताज असेल, गेटवे ऑफ इंडिया आहे, दीज आर द फेमस प्लेसेस और फेमस बिल्डिंग्स इन मुंबई ऑन द बँक ऑफ ओशन. मग आता हे मुंबई हे ठिकाण आहे, मुंबईमध्ये सप्टेंबर 9 फेमस ॲक्ट्रेस रितिका, हू इज बिलीव्ड टू बी द मोस्ट हायली पेड स्टार इन बॉलिवूड, इज ऑल सेट टू ब्रेक द हार्ट्स ऑफ अ फॅन्स. आता ही जी रितिका आहे, ह्या रितिकानं काय केलं आहे, तिला आता ब्रेक हवा आहे. म्हणजेच तिला काय करायचं आहे बघा, म्हणून शी वॉज द मोस्ट हायली पेड आज बॉलिवूडमध्ये. बॉलिवूड म्हणजे जिथं पिक्चर तयार केले जातात, पिक्चर बनवले जातात, असं हे बॉलिवूड आहे. मग ह्या बॉलिवूडमधील ही रितिका, जशा ह्या ॲक्ट्रेस आहेत, माधुरी दीक्षित आहे, दीपिका पदुकोण आहे, ह्या जशा काय आहेत, ह्या हायली पेड आहे. हायली पेड म्हणजेच काय, ह्यांचं जे काम आहे अतिशय सुंदर असं काम आहे त्यांचं, त्यांची ॲक्टिंग अतिशय छान आहे आणि त्यांच्या ॲक्टिंगसाठीच त्यांना काय केलं जातं आहे, जास्त पैसे मोजले जातात. असं म्हणलं जातं की जर तुमच्या पिक्चरमध्ये दीपिका पदुकोण असेल, ऋतिक रोशन असेल, शाहरुख खान असेल, आमिर खान असेल, अभिषेक बच्चन असतील, यांच्यासारखे जर हिरो असतील किंवा हिरोईन्स असतील, तर तुमचे पिक्चर नक्कीच चालणार. म्हणजे तुमच्या तुम्ही बनवलेल्या पिक्चरला जास्त पैसा मिळणार, म्हणून त्यांना काय दिले जातात, जास्त पैसे दिले जातात. आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते की या हिरोनी या हिरोईन्सनी माझ्या किंवा आपल्या पिक्चरमध्ये त्यांनी काम करावं. पण आता ही जी रितिका नावाची हिरोईन आहे, ही रितिका अग्रवाल म्हणू आपण, रितिका हिरो, ह्या हिरोनं काय केलं आहे, शी वॉन्ट्स टू ब्रेक द हार्ट्स ऑफ हर फॅन्स. तिचे फॅन फॉलोइंग जास्त आहे आणि त्यांना ती एक धक्का देते. काय धक्का देते, तर शी वॉन्ट्स टू टेक अ ब्रेक, तिला ब्रेक घ्यायचा आहे आणि तिला आता काम करायचं नाही. बघा, द मोस्ट फेमस ॲक्ट्रेस, सगळ्यात जास्त तर पैसे तिला मिळतात, पैसे मोजले जातात तिला घ्यायसाठी. जर आपल्या पिक्चरमध्ये ती असायला हवी तर नोटांचं बंडलंच्या बंडलं इथं टाकावे लागतात. बरोबर, मग लेट्स सी, बॉलिवूड ब्रेक द फॅन्स. इन अन इनफॉर्मल चॅट, in an informal chat with journalist, she revealed that she will not sign any more films. बघा, she will not sign any more films. आता इथं जर्नलिस्ट आहे, तर जर्नलिस्टला ती सांगते की काय करायचं, मला मी आता थकले आणि मला काय करायचं नाही, आता पिक्चरमध्ये काम करायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू वर्क इन द मूवीज एनी मोर. मग काय करायचं तिला, पिक्चरमध्ये काम करायचं नाही. After completing the big budget movie Ant next month, इथं अंत, ही जी बिग बजेट मूवी आहे, ही अंत मूवी काय करायची आहे, तिची शेवटची फिल्म असणार आहे आणि इट इज अ बिग बजेट मूवी. सो शी रिफ्यूज्ड टू गिव एनी हर अ डिसिजन्स फॉर हर डिसिजन. हाउ युअर सोर्सेस क्लोज हर टू शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. तिनं मात्र काय सांगितलं नाही, नेमकं करिअर त्याला का थांबवायचं आहे, पिक्चरमध्ये काम का करायचं नाही, हे मात्र तिनं सांगितलेलं नाही.
मग पिक्चरमध्ये काम करायचं आणि मग करायचं काय, तर तिला काय करायचं आहे, द सोर्सेस सोर्सेस क्लोज टू हर, म्हणजे तिच्यासोबत असणारच त्यांनी, ते मात्र काय सांगतात, तिला पॉलिटिक्स जॉईन करायचं आहे, म्हणजे राजकारणामध्ये तिला उतरायचं आहे, एक राजकारणी तिला बनायचं आहे. तर अशी ही न्यूज आहे म्हणून. आता बघा, ही न्यूज वाचल्यानंतर आपल्याला कळेल, द न्यूज इज रिलेटेड टू द बॉलिवूड ऑर एंटरटेनमेंट, एंटरटेन मनोरंजन, मनोरंजनावर आधारित असणारी काय आहे ही न्यूज आहे. आणि मग आता ही न्यूज वाचल्यानंतर आपल्याला कळतं की रितिका नावाची हिरोईन आहे, शी इज अ हिरोईन अँड शी वॉन्ट्स टू क्विट हर करिअर ॲज अन ॲक्ट्रेस. तिला एक हिरोईन म्हणून तिचं जे काम आहे ते काम तिला थांबवायचं आहे अँड शी वॉन्ट्स टू जॉईन पॉलिटिक्स, तर राजकारणात बनायचं आहे किंवा राजकारणात तिला उतरायचं आहे. लेट्स सी, आता इथं खाली काही शब्द दिलेत बघा, हां, द इट इज अँड एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधली आहे. आता इथं गेस द मीनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील्ड अँड साइंड फिल्म्स. आता मोस्ट हायली पेड म्हणजेच, तर मीन्स रिसिविंग ह्यूज ऑर बिग अमाऊंट्स, जास्तीत जास्त पैसे मिळवणं. आता मगाशीच म्हटलं, ह्या अशा जे फेमस हिरो असतात, फेमस हिरोईन्स असतात, त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांची फॅन फॉलोईंगसुद्धा चांगली आहे. कोणालाही तुम्ही विचारा, तुमचा आवडता फॅन, आवडता हिरो कोण, एकच नाव तुम्हाला येणार. काही जी फेमस नावं आहेत त्या फेमस लोकांचीच किंवा फेमस हिरोंचीच नावं आपल्या तोंडावरती येतात. तर का? कारण त्यांचं काम चांगलं आहे, त्यांच्या पिक्चरमध्ये ॲक्शन असते, थ्रिलर असतो, बरोबर आहे. मग म्हणून यांच्या ह्या कामासाठी, त्यांच्या फॅन फॉलोईंगसाठी काय दिलं जातं, त्यांना पैसे दिले जातात, जास्त पैसे दिले जातात, 1 कोटी 2 कोटी 3 कोटी इतकी रक्कम त्यांना दिली जाते. कारण त्यांना माहिती आहे, जर हा हिरो तुमच्या पिक्चरमध्ये असेल तर काय असणार आहे, हा पिक्चर चालणार, जास्त दिवस चालणार, हे नक्की इथं ठरलेलं आहे, बरोबर. त्यानंतर दुसरं रिव्हील्ड, रिव्हील म्हणजे मीन्स टू लेट एव्हरी वन नो, सगळ्या जगाला समजू देत, काय करू देत, साऱ्या जगाला कळू देत की आज रितिकानं काय केले, फिल्म इंडस्ट्री सोडलेली आहे अँड शी वॉन्ट्स टू जॉईन पॉलिटिक्स. रिव्हील्ड म्हणजे साऱ्या जगाला कळू देणे. त्यानंतर बघा, साइन फिल्म्स, साइन फिल्म्स म्हणजे इट मीन्स टू ॲग्री फॉर वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट ऑर फिल्म्स, इथं सही करणे आपण साध्या शब्दात, एक ॲग्रीमेंट असतं, त्या ॲग्रीमेंटवरती सही करायचं की मला ही पिक्चर पूर्ण करायचं आहे, आय जस्ट वॉन्ट टू कम्प्लीट, आय जस्ट वॉन्ट टू वर्क विथ दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट, दॅट इज कॉल्ड साइन, सही केले. त्यानंतर सही केल्यानंतर म्हणून तुम्ही नाकारू शकत नाही, की तुम्ही एकदा हातात घेतलेला प्रोजेक्ट तुम्ही नाकारू शकत नाही, दॅट इज साइन्ड, ठीक आहे. दुसरं बघा, वॉट वर्ड्स आर यूज फॉर फॉलोईंग इन द न्यूज आयटम्स. फिल्म इंडस्ट्री पहिलं आहे, समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट. बघा, फिल्म इंडस्ट्री अँड समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट. आता बघा, इट हॅज बीन ए टर्म्ड ॲज अ बॉलिवूड, फिल्म इंडस्ट्रीलाच काय म्हटलेलं आहे बघा, इथं बॉलिवूड म्हटलेलं आहे, हायली पेड इन बॉलिवूड इथं लिहिलं आहे का, बॉलिवूड. जसं बॉलिवूड आहे हिंदी सिनेमा म्हणतात, तसंच हॉलिवूड इंग्रजी सिनेमाज म्हणतात, आणि टॉलिवूड तेलुगू सिनेमाज, हा साऊथ फिल्म, साऊथचे फिल्म्स बघतात त्यांना आपण काय म्हणतो, टॉलिवूड. हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, बरोबर, असं हे बॉलिवूड. त्यानंतर बिग, बिग बजेट, बिग बजेट दॅट इज इंडियन सिनेमाज, समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट. आता बिग बजेट बाहुबली, बरोबर, पिक्चर किती मोठा आहे तो पिक्चर. त्यानंतर साहो, यासारखे फिल्म्स ह्या काय बिग बजेट आहेत, की जिथं हे पिक्चर करत असताना VFXचा वापर केला जातो, मोठमोठे सीन्स इथं वापरले जातात, ॲक्शन असते, आणि बाहेरच्या देशामध्ये जर शूटिंग असेल तर तो खर्च आहे. हा सगळा खर्च बघून काय आहे, इथं आपल्याला खर्च येतो
म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बिग बजेट फिल्म्स असं आपण म्हणतो. बरोबर. त्यानंतर गेस अंत इज अ बिग बजेट मूवी. हे जे अंत आहे आता ॲक्च्युली काय आहे, हे पिक्चर अँटचं आहे बळानं, अँट मूवीचं पिक्चर आहे, पण त्या ऋतिकानं बनवलं पिक्चर अंत. ह्या अंत ह्या पिक्चर तर का बिग बजेट असणार आहे सांगा, कारण ऋतिका इज वर्किंग इन दॅट. ऋतिकासाठी मोठी हिरॉईन त्या पिक्चरमध्ये ती काम करत आहे आणि साहजिकच आहे, ऋतिकाला पैसेसुद्धा जास्त दिले असणार आहे. शी इज बिंग हायली फेड, म्हणून तो काय असणार आहे, नक्कीच हा बिग बजेट फिल्म इथं असणार आहे. आता मग कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन्स. आता जे बाकीचे डिसिजन्स आहेत, आता रितिकाचं डिसिजन काय आहे, शी वॉन्ट्स टू लिव बॉलिवूड अँड जॉईन पॉलिटिक्स. आता बघा, मे बी शी मस्ट बी टायर्ड ऑफ हर प्रोफेशन अँड शी वॉन्ट्स टू टेक रिस्क. कदाचित आपण म्हणूया तिला आता कंटाळा आला आहे, कंटाळा आलेला आहे आणि तिला थोडीशी विश्रांती घ्यायची आहे, किंवा एक चेंज म्हणून तिला कुठं उतरायचं आहे, पॉलिटिक्समध्ये उतरायचं आहे असं आपण म्हणू शकतो. सो वॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू दिस, मे बी शी इज व्हेरी हॅपी. काय असणार आहे, ती नक्कीच रितिका मस्ट बी हॅपी ॲज शी गेटिंग पब्लिसिटी, कारण रितिकाला, रितिका म्हणा किंवा हिरोज म्हणा, हिरोईन्स म्हणा, यांना तुम्ही जितकी पब्लिसिटी द्याल, जितकं त्यांच्याविषयी बोलाल, जितकं फेम तितका त्यांना काय ओढा जातो, त्यांचा फेम इथं वाढत जातो. ठीक आहे, तर म्हणून बघा आज आपण काय पाहिली, बी ही न्यूज पाहिलेली आहे. उद्याच्या तासाला आपण सी ही न्यूज पाहणार आहोत. त्याच्या खाली दिलेले 1 ते 5 प्रश्न आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, चला तर मग आज आपण इथंच थांबू. थँक्यू.